नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कणिक कशी मळायची मऊ लुसलुशीत दोन पदरी तीन पदरी पोळ्या कशा बनवायच्यात तवा कुठला वापरला पाहिजे काय या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्यात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला खात्री आहे की ह्या व्हिडिओनंतर तुमच्या पोळ्या नक्कीच एकदम परफेक्ट मऊ लुसलुशीत बनतील सकाळची पोळी संध्याकाळी खाली तरी एकदम ताज्यासारखी लागेल तर सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ छान असं चाळून घ्यायचे जेणेकरून आपण गिरणीतून जेव्हा दळून आणतो तेव्हा त्यात पिठात एखादा गहू वगैरे येतो तर तो पोळीत कचकन लागायला नको म्हणून आपल्याला छान चाळून घ्यायचे तुम्ही डायरेक्ट तसंही घेतलं तरीही चालेल कारण जे गव्हाचं आपलं हे चाळण निघतं ते चांगलंच असतं डायजेशन इझी व्हायला मदत होते पण त्या गहू वगैरे येऊ नये म्हणून मी इथे चाळून घेते तर इथे मी तीन वाट्या पीठ चाळून घेतले तुम्हाला जर अंदाज येत नसेल की किती पोळ्या बनवाव्यात काय तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे पीठ चाळल्यानंतर त्याची अशी पार्टिशन करून घ्यायची एवढी अशी साईज घ्यायची आणि पार्टिशन करून बघायची की किती पोळ्या होतात आणि जर तुम्हाला तुमच्या घरच्यांचा अंदाज असतोच कोण किती खातं काय तर पीठ कमी वाटत असेल तर अजून थोडंसं चाळून घ्यायचं तर इथे मी थोडंसं नंतर चाळून घेतलं होतं कारण मला हे कमी वाटत होतं थोड्याशा जास्त पोळ्या बनवायच्या होत्या मला आणि थोडंसं मीठ टाकायचं एक त्यालाही कमी तर आता मी ते एक ग्लास पाणी घेतलं आहे तर एवढ्या मेजरमेंट्सला एवढं पाणी लागतंच तर आता मीठ सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला कणिक मळायला सुरुवात करायची एकदाच खूप सारं पाणी ॲड नाही करायचं नाहीतर कणिक आपली एकदम पातळ होईल आणि थोड्या वेळानंतर जेव्हा आपण रेस्टिंगसाठी ठेवतो हो त्या त्यानंतर अजून जास्त पातळ होईल आणि पोळ्या तुमच्या जमणारच नाहीत त्यामुळे एकदम थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला जास्त घट्टसरही नाही आणि जास्त लूजही नाही एकदम मिडियम अशी कणिक मळून घ्यायची आहे तर कणिक मळताना सुरुवातीलाच दोन्ही दोन्ही हात कधीच घाण नाही एक करायचे एका हातानेच कणिक मळायची इझी होतं ते काही जास्त हार्ड नसतं प्रॅक्टिसनं ते सगळ्यांना येऊन जातं आणि कणिक अशी मळायची आहे की ताट एकदम स्वच्छ झालं पाहिजे ताट असं घाण राहिलं न पाहिजे सगळंही कणिक व्यवस्थित घ्यायची आपलं जे पीठ आहे आणि छान असा मऊ उंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर इथे बघा शेवटी तुम्ही दोन्ही हातांचा वापर करू शकता कारण जास्त हाताला लागत नाही तुम्ही इथे बघू शकता हात माझे स्वच्छता आहेत जास्त मेस क्रिएट नाही झाला तर अशाच पद्धतीने छान असा आपल्याला उंडा चुरून घ्यायचा आहे एकदम पद्धतशीर तर आता इथे तीन आणि त्यापेक्षा थोडं जास्त वाटी मी पीठ घेतले त्यासाठी इथे पूर्ण ग्लास मला पाणी लागले आहे कणिक मळण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे ग्लास पूर्ण रिकामा झालेला आहे पूर्ण पाणी लागले तर आता इथे कणिक पण छान मळी गेलेली आहे एकदम परफेक्ट तर आता हातही आपले घाण नाही झाले तुम्ही बघू शकता ला ला पन, एल, ला ला न, तर आता थोडंसं पाणी लावायचं आपल्याला ताटाला सगळीकडून आणि कणकेला पण आणि परत कणिक थोडीशी मळून घ्यायची जेणेकरून ताटाला जे काही शिकटलेलं असेल ते निघून येईल आणि सगळे कणकेला लागेल आणि ताट आपलं एकदम छान असं स्वच्छ होईल हे सगळं झाल्यानंतर आता आपल्या घरचा किचनचा कपडा घ्यायचा ओला करून आणि कणिक झाकून ठेवायची तुम्ही जर लगेचच पोळा करणार असाल म्हणजे दहा पंधरा मिनिटांनी तर कणकेला तुम्ही तेल लावून ठेवू शकता पण इथे मी अर्धा तास रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे आणि पीठ असं आपल्याला प्लेटमध्ये घ्यायचे तुम्ही जर पीठ असं प्लेटमध्ये घेतलं तर ते लावायलाही सोपं जातं आणि उरलेलं पीठ आपल्याला परत डब्यात टाकायलाही सोपं जातं तर नेहमी असं प्लेटमध्येच पीठ घ्यायचं तर याच अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याची आपण काळजी घेतली तर कामं व्यवस्थित होतात आणि पटकनही होतात तर आता अर्ध्या तासानंतर आपली कणिक छान मऊ झाली नरम झाली तर आता या स्टेजला आपण हाताला तेल लावून घेणार आहोत ओला कपडा आपण यासाठी झाकला होता की वरची लेअरचा असं क्रिस्ट फॉर्म होऊ नये कडक बनवू नये त्यामुळे आता हाताला या स्टेजला तेल लावून घ्यायचे आणि व्यवस्थित कणिक आपल्याला छान मळून घ्यायची आहे जण सुरुवातीला जेव्हा कणिक मळायच्या आधी मी मीठ टाकलं होतं त्या स्टेजला तेलही ऍड करतात पण त्यामुळे काय होतं पोळ्यांचा कलर पण एकतर पांढरा शुभ्र येत नाही आणि सकाळच्या पोळ्या जर तुम्ही दुपारी खायला गेलात तर पोळ्यांचा थोडासा वासही येतो तर बघा अशी प्लेट साईडला ठेवायची आणि त्यानंतर आता तवा कसा वापरायचा तर हा लोखंडी तवा आहे आणि एकदम जाड तवा वापरायचा पोळ्यासाठी जेणेकरून पोळी करपत नाही आणि छान अशी खमंग खरपूस भाजल्या जाते आणि रोजच्या वापरासाठी हा लोखंडाचाच तवा वापरणं चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी थी। टिकवाले जे असतात त्यावर एक लेअर असते आणि रोज वापरात तरी चांगलं नाही त्याची लेअर हळूहळू करून आपल्या पोटात जाते त्यामुळे असा लोखंडी तवाच वापरायचा तर आता इथे मेस क्रिएट होऊ नये पीठ वगैरे सांडू नये त्यामुळे असा किचन टॉवेल पसरवून घ्यायचा आणि त्यावर आपला पाठ ठेवायचा इथे मी उंड्याचं एक पोर्शन काढून घेतलं आहे आता त्याला छान आपल्याला मळून घ्यायचे आणि सुरुवातीला मी तीन पदरी पोळी बनवण्यासाठी उंडा कसा बनवतात ते सांगते इथे तर याला छान असं चा पीठ लावून घ्यायचं आणि गोल आपली छोटीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची सुरुवातीला छान आणि लाटल्यानंतर तिला असं तेल लावायचे सगळ्या साईडनी आणि तेल लावल्यानंतर एक फोल्ड मारायचं आहे त्यानंतर परत थोडंसं तेल लावायचं आणि परत एकदा फोल्ड मारायचं तर अशा पद्धतीने तीन पदरी पोळी बनवण्याचा उंडा आपला रेडी आहे तो साईडला ठेवला आहे मी बनवून आता दोन पदरी पोळी बनवण्यासाठी परत थोडासा पोर्शन घेतला आहे उंड्याचा याला आपल्याला थोडंसं असं ओवल शेपमध्ये लाटून घ्यायचं म्हणजे की थोडंसं उभं त्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि दोन्ही साईडने इक्वल जागा सोडून मध्ये असं पिंच करायचं जेणेकरून आपला क्यूट बो बनेल आणि त्याला परत एकमेकांवर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर दोन पदरी पोळी बनवण्याचा आपला उंडा तयार आहे आणि तिसरी पद्धत म्हणजे उंडा घालून या पद्धतीने पोळ्या एकदम नरम बनतात छान दिवसभर न मऊ राहतात तर इथे आता या एका उंड्याची चा आपल्याला छान अशी खोलगट वाटी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि तो दुसरा उंडा आहे त्याला तेलात बुडवून घ्यायचा आहे आणि तो उंडा या वाटीत ठेवायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण मोदक बंद करतो तसंच ह्या पोळीचा उंडाही बंद करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने उंडा घालून बनवलेली पोळीची लाटी आपली तयार आहे तर या तिन्ही पद्धतीच्या लाट्या मी तुम्हाला बनवून दाखवल्यात तर आता एका एका एक करून आपण पोळ्या बनवायला सुरुवात करूया तर सुरुवातीला तीन पदरी पोळीची लाटी घेते मी आणि पोळी बनवायची आहे तर तीन पदरी जेव्हा पोळी बनवणार असतो या लाटीपासून तर हे जे तीन भाग ती आहेत याचे सुरुवातीला ते लाटून घ्यायचे जेणेकरून पोळीला तुमच्या गोल शेप येईल सुरुवातीलाच असे मध्येच पातळ करायची नाही आहे मधून लाटायला सुरुवात नाही करायची कडेकडे लाटायची आणि त्यानंतर मध्ये जेव्हा जाडसर राहते पोळी तेव्हा मध्ये लाटायची जेणेकरून पोळी गोल बनेल आणि सगळीकडून ती इक्वल बनेल कुठे अशी जाड पातळ राहणार नाही पोळी जर पोळी पाटायला लागत ला असेल तर थोडंसं पीठ लावून घ्यायला काही हरकत नाही आहे जेव्हा आपण लाट्या तयार करायला सुरुवात करतो तेव्हाच आपल्याला तवा तापत ठेवायचा आहे तर आपली पोळी छान लाटून चालली आहे आणि तवाही मस्त तापला आहे गरम तर आता सुरुवातीला हवं तर तुम्ही तव्याला एकदा तेलाने पुसून घेऊ शकता नाही घेतलं तरी चालेल सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियमवरतीच आहे आणि वर चालेल असा थोडासा कोरडा झाला असे छोटे छोटे बबल्स आले की पोळीला आपल्याला दुसऱ्या साईडने फ्लिप करून घ्यायचे आणि त्यानंतर मात्र तुम्ही गॅसची फ्लेम फुल करू शकता या स्टेजला गॅसची फ्लेम वाढवायची आहे पोळी अशी आपोआप हळूहळू फुगायला लागते आणि त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने तेल लावून घ्यायचे सगळीकडे तुम्हाला जर हाताने चटके वगैरे बसत असतील तर तुम्ही चमच्यानेही तेल लावू शकता किंवा ब्रशही भेटतात ब्रशनेही लावू शकता तर वरच्या साईडने असं तेल लावायचा आणि पोळी फ्लिप करायची म्हणजे छान अशी पोळी आपली मस्त फुगते एकदम टम्म अशी आणि मागच्या साईडने आपल्याला तेल लावायचे अशी टम्म फुगलेली पोळी तुमची छान अशी मस्त तव्यावर उभी राहते सगळ्या साइडने अशी छान भाजून घ्यायची पोळी व्यवस्थित काठांनाही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खमंग खरपूस तर इथे एकदा पोळी फुगल्यावर थोडीशी गॅसची फ्लेम मिडियम करायची नाही तर पोळी करपते ती भाजल्यानंतर तिला छान असं दुडीमध्ये म्हणजे बांबूची बास्केट जी असते तिच्यात ठेवायचं किंवा तुमच्याकडे जाळी असेल तर जाळीवर ठेवायचं गरम गरम पोळ्या डब्यात कधीच नाही ठेवायच्या तर हे बघा इथे मी दुसरी पोळी लाटायला घेते दुसरी पोळी आता आपल्याला छान लाटायची ही पण तीन पदरावालीच आहे तीच लाटून दाखवते मी तुम्हाला तर तुमच्या घरी पातळ पोळ्या खायला आवडत असतील तर तीन पदरी किंवा दोन पदरी पोळ्या असतात त्या छान अशा पातळ बनतात तर त्याच बनवायच्या आणि थोड्याशा जाडसर मऊ मऊ पोळ्या खायला आवडत असतील तर जी मी तिसरी पद्धत दाखवली होती उंडा घालून करायची त्या पद्धतीने बनवायच्या त्याने पोळ्या थोड्याशा जाडसर आणि छान बनतात तर आपली दुसरी पोळी पण मस्त अशी सगळ्या साईडनी इक्वल लाटून तयार आहे तर हिला पण तव्यावर व्यवस्थित भाजून घेऊयात तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जसं की मी पहिले पण सांगितलं आणि थोडेसे बबल आले की दुसऱ्या साईडने फ्लिप केल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची तर आय होप आता या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या तुमच्या लक्षात आल्या असतील आणि आता जेव्हा तुम्ही पोळ्या बनवायला घ्याल तेव्हा तुमच्याही पोळ्या परफेक्टच बनतील आणि तुम्हाला जर असं होत असेल की तुमची एक पोळी लाट म्हणजे भाजेपर्यंत दुसरी पोळी लाट न होत नसेल वेळ जात असेल खूप जास्त तर पटकन स्पीड येण्यासाठी काय करायचं आधी सगळ्या जे पोळ्याचे उंड्या आहेत ते बनवून ठेवायचे म्हणजे दोन पदरी तीन पदरी तुम्हाला जेही उंडे बनवायचे ते सगळे छान असे बनवून ठेवायचे आणि मग त्यानंतर पटापट पत्त पोळ्या अशा लाटल्या जातात भाजल्या जातात बिलकुल वेळ वाया नाही जात तर ही एक पद्धत तुम्ही रोजच्या वापरात घेऊ शकता जेणेकरून तुमचा टाईमही वाचेल आणि पोळ्याही पटकन होतील तर आय होप आता तुम्हाला परफेक्ट कणिक कशी मिळायची छान पोळ्या कशा भाजायच्या हे सगळं लक्षात आलं असेल तर ही रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीपैकी जे कोणी नवीन पोळ्या बनवत असेल नऊ सिक्कीखी असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर अशाच पद्धतीने मी माझ्या सगळ्या एक एक करून पोळ्या बनवून घेतल्या आणि पोळ्या ऑलमोस्ट तयार आहेत तर तुम्ही बघू शकता दोन पदरी पोळी पण आपली किती छान झाली एकदम दोन पोळ्या बनत आहेत एका एक पोळीपासून वेगळ्या वेगळ्या आणि तीन पदरी पण एकदम मस्त असं या तर पॉकेट झाल्यासारखेच झालेत दोन सेक्शन झालेत मस्त आपल्या पर्ससारखे चला तर मग याच गोष्टीवरून व्हिडिओला एक लाईक करूनच टाका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या रेसिपीसोबत किंवा काही नवीन कॉन्टेंटसोबत तोपर्यंत ब बाय आणि टेक केअर